कृषिभूषण बाबासाहेब पिसोरे यांनी तयार केलेले निवडक आणि एकाच वर्तुळाच्या कांद्यापासून तयार केलेले कांदा बियाणे. गेले 22 वर्ष कांदा उत्पादक देश परदेशात फिरून अभ्यासात्मक परीक्षणाने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत तयार केलेले सोना फोर्टी कांदा बियाणे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सादर करत आहोत ज्या बियाणाला देशभरातील अनेक राज्यातून मागणी आहे. दर्जेदार आणि विक्रमी उत्पन्न असल्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने पुरस्कृत केलेले सोना फोर्टी कांदा बियाणे. शेतकरी बांधवांना विनंती आहे, आपणही याचा लाभ घ्यावा. शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरणारे, शेतकऱ्यांना समृद्ध करणारे खात्रीशीर कांदा बियाणे संस्कृती सीड्सचे सोना फोर्टी कांदा बियाणे. आता बहरेल कांद्याची सुवर्ण शेती. संस्कृती सीड्सचे सोना फोर्टी कांदा बियाणे. आष्टी तालुक्यातील पारोडी येथील म्हसोबा यात्रा आनंदात संपन्न. आष्टी तालुक्यातील पारोडी या गावची म्हसोबा यात्रा उत्सव मोठ्या आनंदात संपन्न झाला. या यात्रेला संपूर्ण महाराष्ट्रातून भावी भक्त दर्शनासाठी येत असतात. या यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना पिण्याच्या पाण्याची सोय, वाहनांची पार्किंग, त्याचबरोबर निवाऱ्याचीही सोय ग्रामपंचायतच्या माध्यमातून करण्यात आली होती. यात्रा उत्सव आनंदात पार पडल्यानंतर छबीना अगदी आनंदात पार पडला. त्याचबरोबर करमणुकीसाठी तमाशाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि तमाशाचाही आनंद गावकऱ्यांनी घेतला. यावेळी पारोडी गावचे सरपंच बंकट तात्या परकाळे, सतीश सायंबर, शेतकरी कामगार पक्षाचे नेते शिवाजीराव सुरवसे, डॉक्टर संभाजी सायंबर, शिवाजी ढगे, दत्तोबा काळे, महादेव परकाळे, रामभाऊ सायंबर, काशीनाथ काळे, दादासाहेब घोडके, तुकाराम गालांडे, भानुदास सायंबर, मोहन निंबाळकर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या यात्रेचा बंदोबस्त अंभोरा पोलीस ठाण्याचे पोलीस जमादार संतोष राठोड यांच्या माध्यमातून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तेजवार्ता प्रतिनिधी संदीप जाधवसह कॅमेरामन अनिल मोरे, पारोडी, आष्टी. तालाबाद प्रमाणे या ही वर्षी आमचा म्हसोबा देवस्थान पारोडी यात्रेचा उत्सव अगदी आनंदात पार पडला पडत आहे. येणाऱ्या भाविकांची कशा पद्धतीने सोय केली आपण? आम्ही तिकडे पाठीमाग पार्किंगची व्यवस्था केली होती, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. पाऊस आला तर शेड, पाऊस आला तर शेड पण आहे. 25-15 मधून सुरेश अण्णा धस यांनी आम्हाला त्या शेडसाठी 15 लाख रुपये दिले होते आणि आत्ताही यावर्षी 25-15 मधून 10 लाख रुपये जेवणाच्या हॉलसाठी दिलेले आहेत. आणि पूर्ण परिसराची स्वच्छता वगैरे करून आम्ही तयारी केलेली आहे. त्याचबरोबर छबिण्याचा कार्यक्रम असतो 8:30 ते 11:30 पर्यंत. त्यानंतर आम्ही ग्रामीण भागातल्या लोकांसाठी करमणुकीसाठी तमाशाचं आयोजन केलेलं आहे आणि उद्या हजऱ्याचा पण कार्यक्रम असतो इथं आणि त्याच्यानंतर आमची जत्रा विसर्जित होती. म्हणजे तरी आलेल्या सर्व भाविकांचं सरपंच या नात्याने सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक असं अभिनंदन करतो आणि आपल्या चॅनलचं पण अभिनंदन करतो. धन्यवाद. माझं नाव संभाजी तुकाराम सायंबर, मी एक या गावातील सामाजिक कार्यकर्ता आहे. यात्रेनिमित्त आलेल्या सर्व राज्यातून सद्गुरू
शेख मोहम्मद बाबाच्या कृपेने या ठिकाणी म्हसोबा देवाची यात्रा सालाबाद प्रमाणे भरत आहे आणि या यात्रेमध्ये आता आतापर्यंत कुठलंही गालबोट कोणाला लागलेलं नाही, लागतही नाही आणि नुसतं महाराष्ट्रातून नाही, गुजरात, आंध्र प्रदेश, हैदराबाद या राज्यातून या देवाची महती चालू आहे। या कार्यक्रमासाठी आतापर्यंत अनेक कार्यकर्त्यांनी इथं दान केलेले, देणगी केलेली आहे आणि आमच्या लोकांच्या किंवा परिसरांच्या सहभागातून हा एवढ्याला मोठ्या योजना आम्ही करत आहोत। त्याबद्दल जमलेल्या सर्व परिसरातील भक्त मसोबा भक्तांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत होत आहे। आणि दुसरी विनंती अशी आहे, आतापर्यंत आम्हाला दिवसभर तुम्ही जो शांततेचा परिणाम दिला असाच उद्या यात्रा पार पडेपर्यंत देण्याची कृपा करावी अशी मी सर्व या मसोबा भक्तांना विनंती करत आहे। रामकृष्ण हरी। मी मसोबा देवस्थान ट्रस्ट, मसोबा देवस्थान मंदिर, या मसोबा यात्रेच्या निमित्ताने पारोडी गावामध्ये विविध राज्यातून येणाऱ्या सर्व मसोबा भक्तांचं मी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने त्यांचं स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो। मी या देवाचा स्वतः भक्त असून मला दृष्टांत रूपाने या देवाचं मला दर्शन झालेलं आहे आणि म्हणून मी या गावाच्या या मंदिराच्या परिसरामध्ये मी माझ्या कुटुंबियाला समावेश घेऊन एक कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला होता आणि त्या कीर्तनाच्या माध्यमातून जे पंढरपूरचे महाराज होते त्या महाराजाच्या हस्ते माझ्या गळ्यामध्ये माळ पण मी टाकलेली आहे। आणि ह्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे, ह्या देवाचं वैशिष्ट्य असं आहे की या परिसरामध्ये शेख मोहम्मद महाराजांचं देवस्थान जे आहे, ट्रस्ट जे आहे, देवस्थान जे आहे, त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने मसोबा देवस्थानचं महत्त्व आमच्या परिसरामध्ये आहे। सर्व जाती धर्माचे लोक या यात्रेसाठी उपस्थित राहतात, या देवाचे भक्त आहेत। माझ्या वतीने आणि पक्षाच्या वतीने जी जबाबदारी हे गाव माझ्यावर टाकतं आहे आणि खऱ्या अर्थाने हे माझं गाव म्हणजे खऱ्या अर्थाने मला आशीर्वाद देणारं गाव आहे। मला ह्या गावाने बोलायला शिकवलेलं आहे, संघर्ष करायला शिकवलेलं आहे। ते ज्या ज्या वेळेस मला बोलवतात त्या त्यावेळेस मी या गावामध्ये उपस्थित असतो। मी पुन्हा एकदा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने संपूर्ण देशातील जे भक्त आहेत त्यांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो आणि त्यांना परमेश्वर खऱ्या अर्थाने सुयश देवो अशा प्रकारे मसोबाच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। हो, पारोडा गावचे विद्यमान सरपंच बंकटरावजी परकाळी साहेब यांनी ह्या गावाची धुरा हातात घेतल्यापासून या गावच्या विकासाच्या संदर्भामध्ये जे जे काही कार्यक्रम त्यांनी आखलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने ते लोकभिमुख कार्यक्रम असल्याने त्याला प्रचंड प्रतिसाद आहे। आणि खऱ्या अर्थाने या गावाचं एक कौतुक मला असं करावंसं वाटतं आहे की जे हरलेले जे कार्यकर्ते आहेत आणि निवडून आलेले कार्यकर्ते आहेत विकासाच्या कामामध्ये ह्या दोन्ही पार्ट्या एकत्र येऊन ह्या गावाच्या विकासाच्या संदर्भामध्ये काम करतात। आताच पायी दिंडी इथून जी दिंडी निघाली होती या मंदिरापासून तर पंढरपूर पर्यंत त्या दिंडीमध्ये सुद्धा मी सहभागी होतो। संपूर्ण गाव आणि संपूर्ण हा विभाग, या गावाचा परिसर अतिशय उत्कृष्ट काम करणारे लोक या परिसरामध्ये आहेत। वेळोवेळी सरपंच साहेबांनी जे विकासाचे कामं हातामध्ये घेतलेले आहेत, पिण्याच्या पाण्यापासून तर गाडीच्या पार्किंगपर्यंत, त्याचबरोबर निवारा म्हणून यांनी इथलं एक सभागृह इथं ओपन करून दिलेलं आहे। तर माझी अशी कळकळीची विनंती आहे की ह्या गावाचा आदर्श घेऊन दुसऱ्या गावांनी यात्रेमध्ये ही व्यवस्था करावी। त्याचबरोबर आरोग्याची सुविधा पण या ठिकाणी उपलब्ध आहेत। कोणी जर आजारी एखादा माणूस अचानक पडला तर दवाखान्यामध्ये नेण्याची व्यवस्थासुद्धा या ग्रामपंचायतीनी केलेली आहे। म्हणून पुन्हा एकदा मी या सरपंच साहेबाचं, त्यांच्या बोटाचं आणि जे पराभूत झाले जे काही कार्यकर्ते या ग्रामपंचायतीमध्ये त्यांचंही मी या ठिकाणी त्यांचंही स्वागत करतो। आणि हा एकोपा, ही विचार संघटना, वैचारिक संघटना आपण तर एकत्र ठेवी आणि गावाचा विकास करावा अशा प्रकारची इथे मसोबाचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।